तर मित्रांनो संघमालक अनिकेत नागवेकर, अनिकेत सर हे टीचर आहेत इथले हातीस गावचे. तर मित्रांनो संघमालक अनिकेत नागवेकर तर यांची टीम आहे, टीमचं नाव आहे किंजल स्पोर्ट्स. तर संघमालक अनिकेत नागवेकरचे आम्ही दोन प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर त्यांनी लगेच दिलं तर चांगलंच होईल. तर अनिकेत सर हे टीचर आहेत इथले हातीस गावचे, तर ह्यांना मी प्रश्न विचारतो, तुमचे तुम्हाला एक प्रेरणा कुठून मिळाली, टीम तुम्ही आता घेतलाय आणि मॅचची आवड तुम्हाला कधीपासूनची आहे? मॅचची आवड तर अगोदरपासून आहे, पण असा आनंद असं म्हणजे कसं बाहेर प्लेयर आमचे खेळायला जायचे गावात, आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की गावात कोणी स्पॉन्सर मिळालं किंवा काय, पण असा आनंद असं काहीतरी म्हणजे वेगळा घ्यावा म्हणून फक्त ही टीम अशी मी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये काही माझेच गावातलेच आहेत, ती म्हणतात ना आपण टाकूया बाहेर, आम्ही खेळण्यापेक्षा आपल्या टीममधून खेळू, तर त्या दृष्टीने फक्त मी बाहेर टीम टाकलेली आहे, टीम घेतलेली आहे. आणि पुढे पुढचा म्हणजे इन फ्युचर तुमचा काय पुढचा प्लॅन आहे की आता हे जर इथं तुम्हाला प्रेरणा मिळाली, आपली टीम आपण घेतलेली आहे, इन फ्युचर मोठ्या मॅचेस असतील तेव्हा पण तुम्ही असंच काही करू शकता का? प्रयत्न करा. बरोबर, ओके. तर तुमचे आभार मानतो, तुम्ही थोड्या वेळ का होईना आम्हाला वेळ दिलात. आलो भाई, तू आलो जितू, आलो लोको जितू, लोको जितू. आणि अशा तऱ्हेने या नवनिर्वाचित संघाने तृतीय क्रमांक पटकावून दाखवून दिले की हम किसी से कम नहीं. आणि संघ मालक अनिकेत नागवेकर व किंजल स्पोर्ट्स टीमला मी हाय कोकणीकडून शुभेच्छा.